त्या सुषमा अंधारे यांच्याशी काही वेळापूर्वी बातचीत केली होती. हा जो दसरा मेळावा आहे त्या दसरा मेळाव्याची शिवतीर्थावरची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि यावेळी सुषमा अंधारे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. शिवाजी पार्कवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज दसरा मेळावा आहे. गेल्या वर्षीपासून मुंबईत दोन दसरे मेळावे होत आहेत, एक एकनाथ शिंदेंचा आणि दुसरा उद्धव ठाकरेंचा. आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जी आहेत. सुषमा जी, ज्या पद्धतीनं गेल्या वर्षीपासून एक परंपरा पडली की मुंबईत दोन दसरे मेळावे होत आहेत, गर्दी नेमकी कुठे होईल असं तुम्हाला वाटतंय? पहिली बाब, मुंबईत गेली अनेक दशकांपासून जो दसरा मेळावा होतो तो शिवतीर्थावर होतो, तो दसरा मेळावा इथे होत आहे आणि हा एकच दसरा मेळावा मुंबईत असतो. बाकी इतर ठिकाणी कुठे इव्हेंट असतील तर मला त्याची काही कल्पना नाही. दुसरी बाब, गर्दीचं काय, मला वाटतं ठाकरे आणि गर्दी हे समीकरण एकत्र असतं. हम जहा खडे भीड वही उमड पडे, इतक्या कॉन्फिडन्सने आम्ही उभे राहतो, त्यामुळे आम्हाला गर्दी बिर्दीचं काही नाही. आणि तिसरी गोष्ट, कुणी किती खुर्च्या लावल्या, कुणाकडे काय झालं, मी आपल्याला सांगू. आम्ही या दसरा मेळाव्यासाठी कुठेही बसेस पाठवल्या नाही, कुठेही गाड्या पाठवल्या नाही, कसली व्यवस्था केली नाही. अगदी लोकांच्या खाण्यापिण्याची पंचतारांकित व्यवस्था नाही केलेली आम्ही. पण तरीसुद्धा या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातलं हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक शिवसैनिक आपल्या कष्टाची भाकरी खाऊन आणि स्वाभिमानाने आपलं तिकीट आपण काढून इथे विचार ऐकण्यासाठी आलेला आहे. ही दर्दी लोकांची दसरा मेळाव्यातली उपस्थिती आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. आणि अजून एका कारणासाठी हा दसरा मेळावा मला प्रचंड महत्त्वाचा वाटतोय, तो म्हणजे गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात एक खुर्ची रिकामी होती, यंदा ती खुर्ची सन्मान्य संजय राऊत साहेबांच्या उपस्थितीने चैतन्यमयी होईल. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.